नमस्कार वेलकम टू सुगरण कट्टा फ्रेंड्स आज मी तुम्हाला आणखी एक नॉनव्हेजचा भन्नाट असा प्रकार दाखवणार आहे हे आहे कुरकुरीत फिश फ्राय आज मी ही फिश जे वापरलेली आहे ही आहे सुरमई पण तुम्ही हा सेम मसाला वापरून कुठलंही फिश फ्राय करू शकता इवन तुम्ही फिश न वापरता चिकनला हा मसाला लावूनसुद्धा हे फ्राय बनू शकता अगदी कुरकुरीत आहे तुम्ही पाहूनच तुम्हाला समजत असेल की ही कितपत क्रिस्पी झालेली आहे चवीला तर अप्रतिम आहेच आहे तर चला मग बघूया ह्या झटपट आणि खूप कमी साहित्यात बनणाऱ्या फिश फ्रायसाठी काय काय साहित्य आहे तर इथे मी घेतलेले आहे सुरमई माशाचे तुकडे थोड्या मोठ्या साईजचा फिश असेल ना तो खूप छान लागतो पण तुम्हाला ज्या साईजचा सा सुरमई फिश मिळेल तो घेऊ शकता किंवा जसं मी म्हटलं तुम्ही कुठलाही दुसरा फिश पण वापरू शकता याला मी स्वच्छ पाण्याने आधी धुवून घेतलेला आहे आणि नंतर अगदी अर्धा स्पूनसारखं मीठ लावून घेत आहे आणि अर्धा स्पूनसारखी हळद आहे आणि एका लिंबाचा पूर्ण रस घेतलेला आहे तुम्ही लिंबाऐवजी कोकमाचा आगळसुद्धा वापरू शकता तर अशा पद्धतीने थोडंसं माशांच्या सगळ्या तुकड्यांवरती स्प्रिंकल करून घ्यायचं आहे आणि अगदी हलक्या हाताने व्यवस्थित असं चोळून घ्यायचं आहे लिंबाच्या बिया असतील तर त्या काढून टाकायच्या आहेत तर व्यवस्थित दोन्ही बाजूला हळद मीठ लागेल ह्या पद्धतीने मी चोळून घेत आहे मासेचे तुकडे हे खूप नाजूक असतात त्यामुळे खूप जास्त त्याला कसंही चोळू नये अगदी हलक्या हाताने ह्याला चोळावे तर ह्या पद्धतीने हळद मीठ लावून ह्याला मी साधारण दहा ते पंधरा मिनिट साईडला ठेवून देत आहे तोपर्यंत ह्याचा एक मसाला बनवून घेऊया मसाल्यासाठी एका वाटीमध्ये मी लाल तिखट घेतलेलं आहे साधारण एक ते दोन चमचे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त करू शकता त्यानंतर हळद आहे पाव चमचा त्याचसोबत धणे पावडर आहे दीड चमचा आणि इथे मी घेतलेला आहे किचन किंग मसाला ह्यामुळे खूप छान अशी चव येणार आहे एक चमचा किचन किंग मसाला आणि एक चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर त्याचसोबत मीठ घेतलेलं आहे लक्षात ठेवा मीठ आपण माशांच्या तुकड्यांनासुद्धा लावलेला आहे त्यामुळे ह्यामध्ये खूप कमी मीठ घ्यायचं आहे किंवा तुमच्या चवीनुसार तुम्ही मीठ वापरू शकता यामध्ये मी एक मोठा चमचा काश्मीरी लाल तिखटसुद्धा वापरलेला आहे ते दाखवायचं राहून गेलं कारण ह्याचा रंग त्यामुळे खूप छान येतो आणि यात अगदी थोडंसं म्हणजे दोन ते तीन चमचे पाणी टाकून हा मसाला मिक्स करून घेतलेला आहे आता इथे मी माशाचे तुकडे जे ठेवलेले ह्याला दहा ते पंधरा मिनिट झालेले आहे त्यानंतर हे जे आपण मसाला आता बनवलेला आहे ही पेस्ट सर्व माशांवरती लावून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने प्रत्येक माशांच्या तुकड्यांवरती अर्धा अर्धा चमचा पेस्ट टाकल्यामुळे ती लावणं खूप सोयीस्कर जातं तुम्हाला जर पाणी वापरायचं नसेल ह्या पेस्ट बनवताना तर जो लिंबाचा रस असतो ना त्याने सुद्धा तुम्ही ही पेस्ट बनवू शकता माशांना मॅरिनेट करताना लिंबाचा रस न लावता डायरेक्ट सुक्या मसाल्यांमध्ये लिंबाचा रस लावूनसुद्धा तुम्ही ही पेस्ट बनवू शकता किंवा जसं म्हटलं कोकमाचा सुद्धा हे मसाले भिजवून घेऊ शकता म्हणजेच पेस्ट बनवून घेऊ शकता तर आता जेवढी पण पेस्ट होती ना ती मी सर्व माशांवरती लावून घेतलेली आहे ह्या पद्धतीने मसाले लावल्यानंतर मसाल्यांची जी टेस्ट माशांमध्ये उतरते ना अप्रतिम तुम्ही एकदा तरी हे ट्राय करून बघाच बघा तर इथे मी सर्व माशांच्या तुकड्यांना व्यवस्थित अगदी हलक्या हाताने पेस्ट लावून घेतलेली आहे ही त्यानंतर जर तुमच्याकडे वेळ असेल तर साधारण एक दहा पंधरा मिनटं ह्याला मॅरिनेट होऊ द्या किंवा अगदीच वेळ नसेल तर तुम्ही हे डायरेक्टसुद्धा फ्राय केले तरीसुद्धा चालतील आणि आता दुसरीकडे मी अर्धी वाटी रवा घेतलेला आहे त्याचसोबत अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे या पद्धतीने रवा आणि तांदळाचं पीठ दोन्ही जेव्हा घेताना मासे खूप छान असे कुरकुरीत बनतात तर ही दोन्ही पिठं मिक्स करून घेत आहे यामध्ये मी कुठेही मीठ वापरलेलं नाही आहे कारण माशांना ऑलरेडी मॅरिनेट करत आणि नंतर मसाल्यांमध्ये सुद्धा मी मीठ वापरलेले होते फक्त रवा आणि तांदळाचं पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हे मॅरिनेट केलेले जे एक एक मासाचे तुकडे आहेत ते हलक्या हाताने अशा पद्धतीने दाबून व्यवस्थित ह्याला तांदळाचं पीठ आणि रवा लावून घ्यायचा आहे ज्यामुळे वरची जी बाजू आहे ना ती अगदी कुरकुरीत होते आणि आतून सॉफ्ट असा मासा छान शिजला जातो तर एक एक करूनच पीसेस असे घोळवून घ्या रव्यामध्ये नाहीतर काय होतं की मासा हा थोडासा नाजूक असल्यामुळे पटकन तुटला जातो तर ह्या पद्धतीने एक एक करून व्यवस्थित दाबून मी ह्याला रव्याचं मिश्रण लावून घेत आहे आणि त्यानंतर आपण करणार आहोत ह्याला शेलो फ्राय तर इथे शेलो फ्राय करण्यासाठी एक चार ते पाच चमचे मी तेल घेतलेलं आहे आणि बघू शकता एवढ्याशा तेलावरतीच मस्त असा हा मासा पूर्ण फ्राय होणार आहे तर एक, -एक करून ह्यावरती मी पीसेस ठेवणार आहे तेलावर आणि जास्त एकत्र न ठेवता अगदी जेवढे पॅनमध्ये बसतील किंवा तव्यावर बसतील तेवढेच टाकायचे आहे इथे एक टिप आहे की तुम्ही जर नॉनस्टिकचा पॅन किंवा तवा वापरला तर तेलही कमी लागतं आणि मासा खूप छान कुरकुरीतही होतो त्याचसोबत नेहमी मासा जो कुठलाही घ्याल ना सुरमई असंच नाही कुठलाही मासा घ्याल तो नेहमी ताजा घ्यावा त्यामुळे त्याची चव जास्त चांगली लागते आतून तो छान टेंडर राहतो वरून अगदी व्यवस्थित कुरकुरीत होतो आणि तुटत नाही हे बघू शकता मस्त अशी एक बाजू कुरकुरीत अशी झालेली आहे लालसर झाल्यानंतरच पलटवायचं आहे ह्याला खूप जास्त वरखाली करायचं नाही आहे खालची बाजू व्यवस्थित क्रिस्पी कुरकुरीत झाल्यानंतरच दुसरी बाजू पलटवून घ्यायची आहे म्हणजे मासा अजिबातच तुटणार नाही तर बघू शकता दोन्ही बाजूने छान असा रंग आलेला आहे कुरकुरीत झाला आहे हे आणि तुम्ही जर बघितलं तर पॅनमध्ये अजूनही तेल शिल्लक आहे तर खूप कमी तेल लागतं ह्याला तर हे मस्त असे कुरकुरीत फिश फ्राय आपले रेडी झालेले आहे सर्विंगसाठी आणि हे पीसेस पाहूनच तुम्हाला कळत असेल की हे कितपत कुरकुरीत असतील आणि महत्त्वाचं म्हणजे हे थंड झाल्यानंतरसुद्धा तसेच कुरकुरीत राहतात इथे मी काही लिंबाच्या फोडी आणि कांद्याबरोबर सर्व केलेलं आहे वरून तुम्ही हवं तर थोडासा चाट मसालासुद्धा स्प्रिंकल करू शकता बाहेरून अगदी क्रिस्पी कुरकुरीत आणि आतून अगदी ज्युसी सॉफ्ट टेंडर असे हे फिशचे तुकडे झालेले आहेत तर नक्की ही रेसिपी करून बघा आणि रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा त्याचसोबत रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईबशी जर एक बेल आयकॉन असेल तोही प्रेस करा म्हणजे येणाऱ्या सगळ्या व्हिडिओजचं तुम्हाला सगळ्यात आधी नोटिफिकेशन मिळेल तर फ्रेंड्स भेटूया अशा चमचमी टेस्टी रेसिपीसोबत तोपर्यंत बाय